2023 रोजी मुक्ता शिक्षक संघटना जी महाराष्ट्रामध्ये मागील 30 वर्षापासून शिक्षकांच्या विविध प्रश्नावरती काम करत आहे। शिक्षक शिक्षकेतर प्राध्यापक यांच्यावरती होणाऱ्या अत्याचाराला न्याय फोडणारी संघटना वाचा फोडणारी संघटना म्हणजे मुक्ता शिक्षक संघटना म्हणून ओळखली जाते। आज जिल्ह्यामध्ये अनेक शिक्षकांचे प्रश्न आहेत। सर्वात महत्त्वाचा प्रश्न आम्हाला हा आहे की अनेक वर्षापासून शिक्षक विना अनुदान तत्वावर काम करतात। तर एक गोष्ट झाली पाहिजे की 12-12 वर्षापासून 15-15 वर्षापासून शिक्षक नॉन ग्रँडवरती काम करतो। आज एक म्हणजे 2003 आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षक म्हणजे जो सुसंस्कृत समाज घडवत असतो, एक चांगली पिढी घडण्याचं काम शिक्षकांचं असतं, आणि अशा शिक्षकांच्या विरोधात प्रशांत बंबनी एक म्हणजे जे भाष्य करायला नको होतं ते भाष्य केलेलं आहे। तर प्रशांत बंबचा मुक्ता शिक्षक संघटनेतर्फे आज या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो। शिक्षकांनुसार पगार निघतोय, परंतु शालांत आयडी या ठिकाणी त्यांचा अद्याप जनरेट झालेला नाही। कारण जोपर्यंत शालांत आयडी जनरेट होत नाही तोपर्यंत या विना अनुदान शिक्षक बांधवाचं वेतन होणं थोडंसं मुश्किल आहे। म्हणून आम्हाला शासनाला असं सांगायचं आहे की येत्या 15 ऑगस्ट पर्यंत शालांत आयडी जनरेट झाला पाहिजे, नाहीतर भविष्यात या तशा तीव्र आंदोलन होईल।